हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मक्याच्या कणसांपासून सोप्पा आणि चविष्ट नाश्ता। त्यासाठी आपल्याला मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत। पहिले खूप सोप्पा आणि चविष्ट असा नाश्ता आहे हा। तुम्ही जेव्हा घरी कोण नसतं तेव्हा तुम्ही बनवू शकता इझिली, आणि 5 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता आहे हा। इथे आपण स्वीट कॉर्न घेतलेलं आहे, साधं मक्याचं कणीस असतं ते नाही घेतलं आहे आपण, स्वीट कॉर्नवालं घेतलं आहे। तर आपण दाणे काढलेले आहेत, आणि आपण आता कढईमध्ये दाणे टाकणार आहोत। आणि मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला तेल नाही वाटायचं, असंच टाकायचे आहेत, चांगले भाजून घ्यायचे आहेत। चांगले त्याच्यावरती डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्ही आधीच तेल टाकलं तर ते कच्चे राहू शकतात, त्याच्यामुळे आपण पहिले भाजून घेणार आहोत डाग येईपर्यंत। तर मित्रांनो, बघू शकता डाग आलेले आहेत त्याच्यावरती, चांगले भाजलेले आहेत। आणि आता आपण टाकणार आहे थोडंसं तेल। चांगलं हलवून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आणि 1 चमचा लाल तिखट, जर तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असतील तर तुम्ही अजून 1 चमचा टाकू शकता। आणि हा खूप चांगला नाश्ता लागतो, तुम्ही करून बघा, एकदा ट्राय करा। आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ते चांगलं ठेवायचं आहे, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तयार आहे नाश्ता आपला, तर तुम्ही सर्व करू शकता। फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।